ही एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे जी क्रॉनिक लिव्हर डिसीज आणि एंड स्टेज लिव्हर डिसीज ज्यांचं लिव्हर 70-80% डॅमेज असतं अशा लोकांसाठी उपलब्ध आहे. सुरुवातीला ही शस्त्रक्रिया भारतात आणि महाराष्ट्रात होत नव्हती, परंतु अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया आता वाढलेल्या आहेत आणि लिव्हर ट्रान्सप्लांटचं सक्सेस रेट हे 90%पेक्षाही जास्त आहे. आणि आज आपण इथे जिथे ज्या सातारा आणि कोल्हापूर सांगली या परिसरातील रुग्णांची ट्रान्सप्लांट सर्जरी झाली त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती. बरेच लिव्हर ट्रान्सप्लांटचे रुग्ण ट्रान्सप्लांटच्या पूर्वी ज्या समस्या प्रश्नांमधून जातात लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर ते पूर्ण नॉर्मल सुरळीत आयुष्य जगू शकतात त्याचे उदाहरण आपण या रुग्णांच्या माध्यमातून इथे बघतो आहे. साधा लिव्हर ट्रान्सप्लांटचा जवळजवळ खर्च ते 15-20 लाखपर्यंत येतो. काही रुग्ण जे लहान 18 वर्षाच्यापेक्षा कमी असतात त्यांच्यासाठी आम्ही हॉस्पिटलच्या मार्फत चॅरिटेबल संस्थामधून फायनान्स रेज करायचा प्रयत्न करतो आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. बाकीच्या रुग्णांना सुद्धा आम्ही ज्या व्हेरियस संस्था आहेत त्याच्यामधून मदत करण्याचा प्रयत्न करतो. डॉक्टर विक्रम सरांची टीम त्या ठिकाणी हजर झाली आणि मला ऍडमिट केलं. रात्री 3:30 ऑपरेशन संपलं. आज माझी परिस्थिती अत्यंत चांगली आहे, म्हणजे रिकव्हरी एवढी फास्ट माझी झाली म्हणजे डॉक्टरांना सुद्धा कदाचित वाटलं असेल की 12-13 दिवसात मला त्या ठिकाणी डिस्चार्ज दिला गेला. 1-1.5 महिना मी घरात आराम केला. 1.5 महिन्यानंतर मी खाली 2 जिने उतरून खाली येऊ लागलो, इकडे तिथे फिरू लागलो. आता सगळीकडे फिरतो, सगळी कामं करतो. आता मी शाळेतही जाणार आहे डिसेंबरपासून. डिसेंबरला माझी रजा संपते आणि डिसेंबरपासून मी माझ्या शाळेमध्ये रुजू होईल. पूर्वीसारखीच परिस्थिती आहे. वजन माझं खूप कमी झालेलं होतं, 52-53 किलोवर. आत्ता 60-60.5 किलो वजन भरतं. वजनही हळूहळू वाढते. फक्त 3 महिने झाले तुम्हाला. तर अशा प्रकारचा माझा अनुभव आहे. लोकांनी खरोखर अवयव दान करावं अशी मी कळकळीची एक आवाहन करतो सर्वांना. कारण का तर आपल्या मृत शरीराचा आपल्याला उपयोग काहीच नसतो. परंतु लोकांनी जर दान दिलं, म्हणजे नेत्र असेल, चमडी असेल किंवा कातडी असेल, लिव्हर असेल, हृदय असेल, किडनी असेल, तरी दान करावं. कारण त्याच्यामुळे एकाचं जीवदान मिळतं आणि त्याला ही सुंदर दुनिया पाहायला मिळते. अशा प्रकारे साधारणतः अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर टीम अत्यंत चांगली आहे. कामसू आहेत सगळे, सगळे सहकार्य करणारे आहेत. असं या डॉक्टरांना खरोखर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की मृत अवस्थेला पोचलेल्या लोकांना पुनर्जीवन निर्माण करून देणारं असं हे अपोलो हॉस्पिटल असलेलं आपल्याला दिसून येईल. माझा टोटल खर्च साधारणतः 24 लाख मला हॉस्पिटलमध्ये भरावे लागले आणि 2 लाख रुपये अगोदरचे 2 महिन्यामध्ये माझे खर्च झाले. आता त्यानंतर फक्त औषधं गोळ्या चालू आहेत. आत्ता त्या काही लाईफ टाईम आहेत, काही गोळ्या 1-2, बाकीच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत 3 महिन्यानंतर. आता प्रवास वगैरे करायला सांगितलेलं आहे असं काही नाही. फक्त 2-व्हीलर गाडी चालवायची नाही, अजून काही नाही, 5-6 महिने. कारण का तर गाडीला जंप होतो वगैरे, पोटाला हात्रे वगैरे आपल्या बसू शकतात. तालुका शिराळा जिल्हा सांगली. मी माझं लिव्हर खराब होण्याचं मेन कारण म्हणजे कोण स्वतःची चूक सांगत नाही, माझं दारूचं प्रमाण जास्त वाढलं होतं. दारूच्या प्रमाणामुळं मला कावीळ झालं. कावीळनंतर मला हेपेटायटीस बी झालं आणि मी पहिल्यांदा कावीळ झाल्यावर आपण जवळच्या हॉस्पिटलला जातो. मी इस्लामपूरच्या हॉस्पिटलला गेलो. इस्लामपूरच्या हॉस्पिटलमध्ये मला 1 महिना त्यांनी ॲडमिट करून घेतलं. म्हणजे 2 दिवस फरक पडायचा, पुन्हा घरी गेलो की पुन्हा त्रास व्हायचा, पुन्हा मी हॉस्पिटलला जायचो. त्यांनी काय मला सांगितलं नाही की लिव्हर तुमचा प्रॉब्लेम आहे. आणि 1 महिन्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये माझे पूर्ण असे पोट फुगले, एकदम पूर्ण पाणी साचलं आणि अंग पूर्ण सुजलं. मी आमचे पाहुणे मुंबईला, त्यांनी फोन केला की तू इकडे अपोलो हॉस्पिटलला ये, आपण तिथं जाऊन काय ते एकदा चौकशी करू. मग इथून आम्ही इथून डिस्चार्ज घेतला आणि गेलो.
आणि तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा राऊत सरांनाच मी भेटलो, ते पोट वगैरे फुगलेलं होतं मग, आणि डॉक्टर म्हणले की तुम्ही पाणी वगैरे हे साठले ते काढून घ्या. मग तिथं कमीत कमी पहिल्या टाईमला माझं 6 लिटर पाणी निघलं पोटात. त्यानंतर थोडे दिवस बरं वाटलं, पण लिव्हर काय 60-70% डॅमेज होता त्यावेळी. मग त्यावेळेस सर म्हणले की 6 महिने बघूया गोळ्यावर काय कमी आलं तर बघूया, तर गोळ्यावर काय कमी आलं नाही, ते जास्तच वाढत गेलं. मग त्याच्यानंतर निर्णय घेतला की लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं. तर लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं, नातेवाईक जवळ असतात पण त्यावेळी असं कोण जवळ नसतं. मग पत्नी माझी तयार झाली पण माझा ब्लड ग्रुप जुळत नव्हता, तिचा बी प्लस होता, माझा ए प्लस होता. डॉक्टर म्हणले काही काळजी करू नका, आपण ते सुद्धा करू शकतो. मग थोडी रिक्स जास्त असते, थोडी काळजी जास्त घ्यायची असते. आम्ही पण तयार झालो, डॉक्टरांनी पूर्ण डॉक्टरांच्या टीमनी म्हणा सगळ्यांनी आपल्याला साथ दिली. 25 लाखाचं ऑपरेशन माझं पॅकेज होतं 2 ऑपरेशनचं, त्यांनी मला परिस्थितीकडे बघून 19 लाखात डन केलं. मला टोटल काही जास्त खर्च आला नाही, 20 लाख रुपये खर्च आला, बाहेरचे आपल्या ट्रस्टचे किंवा CM चे असे पैसे मिळून गेले आपले. आणि मी आता माझं ऑपरेशन मला वाटतं 1 वर्ष आता पूर्ण झाले, 25 झालं 1 वर्ष पूर्ण झाली. आता मी व्यवस्थित आहे, माझा बिझनेस आता मी चालू केला आहे स्वतःचा, हार्डवेअरचा मी स्वतः काम करतो.